मुंबईतल्या आझाद मैदानात मी उभा आहे आणि आपण माझ्या डाव्या बाजूला ज्या मुलांचं आंदोलन बघतो आहोत ते कुठलेही बेरोजगार नसून हे एम सी पास झालेले विद्यार्थी आहेत दोन वर्षापासून नियुक्ती मिळत नसल्यामुळे या सर्व मुलांनी आज गांधी जयंतीच्या निमित्तानं बेमदत उपोषण सुरू केलेलं आहे राज्य सरकारनं दोन वर्षापूर्वी ज्या वेळेला जाहिरात काढली होती त्यावेळेला त्याच्यामध्ये एम पी एस सीमध्ये ही दोनशे सतरा जी मुलं आहेत ती या ठिकाणी पात्र ठरली होती परंतु यांना अद्याप ही नियुक्ती देण्यात आलेली नाही आहे राज्य सरकारकडून असं सांगितलं जातं आहे की ई डब्ल्यू एस ज्या प्रवर्गासंदर्भातला एक न्यायालयीन प्रकरण सुरू आहे त्यामुळे सर्वांना नियुक्ती देता येणार नाही पर परंतु एकीकडं सरकार आ, हजारो पदभरती करण्याची घोषणा करते आहे पंच्याहत्तर हजार नोकऱ्या देण्याची घोषणा करते आहे दुसरीकडं कंत्राटी कामगार नियुक्त करण्यासाठी नऊ मोठ्या कंपन्या अपॉइंट करते आहे परंतु जी मुलं स्पर्धा परीक्षेमध्ये तासन तास अभ्यास करून आलेली आहेत त्या मुलांना मात्र या ठिकाणी नियुक्ती देण्यासाठी मात्र चाळ ढकल केली जाते नक्की काय मागणी आहे काय म्हणणं आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय म्हणणं आहे तुम नमस्कार मी श्रावण गांजे सर्वप्रथम मी आम्हाला मिळालेल्या एम पी एस सी मार्फत जे शिफारसपत्र आहे त्याला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कारण या शिफारसपत्राला भावपूर्ण श्रद्धांजली करण्याचं कारणच ते आहे की जाहिरात येऊन जवळपास साडेतीन वर्षापेक्षा जास्त वेळ आणि निकाल लागून सुद्धा आमचा आता दीड वर्ष होत आलेलं आहे तरी सुद्धा आमच्या अजून नियुक्त्या होत नाही आहेत आणि ह्या नियुक्त्या का होत नाही आहेत तर शासंदर्भाने जर आम्ही पाठपुरावा केला तर तिकडून आम्हाला कारण दिलं जातं की जे एस सी बी सी टू डब्ल्यू एस जे प्रकरण सध्या कोर्टात सुरू आहे त्या कोर्टाच्या प्रकरणावर स्टेटस किंवा असल्यामुळे तुम्हाला नियुक्त्या देता येत नाहीत मात्र जर प्रत्यक्षदर्शी बघायला गेलं तर त्या प्रकरणाचा आमच्या नव्वद टक्के जॉईनिंगसोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही आहे जर तसं बघायला गेलं तर मान्य उच्च न्यायालयाने दोन हजार एकोणावीसच्या भरतीसंदर्भात निकाल देताना जे उर्वरित नव्वद टक्के कॅन्डिडेट्स आहेत अफेक्टेड दहा टक्के वगळून ईडब्ल्यू एसचे त्यांना तुम्ही नियुक्त्या द्या असं स्पष्ट मत दिलेलं आहे आणि तसं असताना दोन हजार एकोणावीसच्या नियुक्त्या त्यावेळेस दिल्या गेल्या मात्र दोन हजार वीसला तोच निर्णय का अप्लाय केला जाऊ नये जर समजा पूर्वपरीक्षा पास करायची मुख्य परीक्षा पास करायची मुलाखत पास करायची एवढे तीन टप्पे पार करून निकालात आम्ही शिफारस पात्र व्हायचं आणि त्यानंतर सुद्धा जर नियुक्त्यांना जर दोन दोन वर्ष जर लागत असतील तर आमची मानसिकता काय होत असेल सरकारने निदान आमच्या मानसिकता पण विचार करावा ना सामान्य व्यक्तींचं सरकार सामान्य माणसाचं जर सरकार असेल तर मग ही ही सुद्धा सगळी सामान्य जनता आहे कष्टकरी शेतकऱ्यांचे मेंढपाळांचे मुलं शेत कष्टकऱ्यांची मुलं आहेत अभ्यास करायचा संघर्ष करायचा आणि पुन्हा संघर्ष वाटायला असं का होतं आहे शासनाने याकडे नीट लक्ष द्यावं आणि तात्काळ नियुक्ती द्यावी अशी आमची इच्छा आहे कारण कर्ज वगैरे घेऊन आम्ही शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि आता दिवसेंदिवस आमची मानसिक आणि आर्थिक परिस्थिती खूप खालावते आहे तर शासनाला विनंती आहे की त्यांनी तात्काळ नियुक्ती द्यावी नाहीतर नैराश्यात येऊन खूप वाईट परिणाम होऊन मुलं आत्महत्येकडे सुद्धा वळू शकतात एक तर जाहिरात लवकर निघत निघत नाही निघाली तर पुन्हा हे सगळे राजकीय आणि सगळे न्यायालयीन सगळे खटाटोप समोर येतात कसं बघताय किंवा राज्य सरकार गंभीर नाही असं वाटतंय का नक्कीच कारण मी तुम्हाला सांगतो मी दोन हजार एकोणीसचा उमेदवार आहे दोन हजार वीसमध्ये पण मायड क्लास वनची पोस्ट आहे दोन्ही वेळेला मी क्लास वनचा उमेदवार आहे दोन हजार एकोणीसमध्ये नव्वद टक्केला जॉईनिंग दिली दहा टक्केला बाहेर थांबवलं गेलं स्टे दिला गेला त्यामध्ये मी बाहेर थांबलो पण आता मी नव्वद टक्केमध्ये आहे ना दोन हजार वीसमध्ये मग आता आता मला का थांबवता तुम्ही दोन हजार वीसमध्ये मी त्यावेळी थांबलो त्यावेळी कोर्टाचा निर्णय पण ह्यावेळी का हरकत आहे ह्यावेळेला तुम्ही एकाला एक नाही दुसऱ्याला वेगळा नाही का मग तुमचा तो निर्णय चुकीचा होता का जर तुमचा निर्णय तो बरोबर होता मग आम्हाला का तुम्ही लावत नाही समकालीन दुसऱ्या एक्झाम आहेत राज्यसेवेची एक्झाम आहे त्यांची तर नियुक्ती दिली तुम्ही दोन हजार वीस ची मग आम्हालाच का अन्याय का प्रत्येक वेळेला तुम्हाला सॉफ्ट टार्गेट इंजिनियर्सच आहेत का प्रत्येक वेळेला इंजिनियर्स वरच अन्याय का तुमच्या या सर्व प्रवर्गात कोणत्या कोणत्या घटकातले मुलं आहेत यामध्ये आता ओपनमधली मुलं आहेत ओबीसी आहेत एस सी एन टी सगळी मुलं आहेत फक्त डब्ल्यू एस कॅटेगरी जी आहे ती नाही आहे कारण कोर्टमध्ये केस चालू आहे शासनाकडून वारंवार डब्ल्यू एसच्या केसचं जे एस सी बी सी टू ईडब्ल्यू एस कन्व्हर्जन आहे त्याचा दाखला दिला जातो आहे पण मग जर तसं असेल तर एकोणीस सारखं वीसमध्ये करा ना सगळ्यांचा त्रास का आता आम्ही एकोणीसमध्ये दहा टक्के उमेदवार त्रास भोगला मी तिथे त्रास भोगला एकोणीसमध्ये क्लास वनची पोस्ट असूनसुद्धा मग आता वीसमध्ये मी परत का भोगू त्रास एकूणच आम्ही अगोदर त्रास भोगलेला आहे आता का भोगू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गतिमान सरकार म्हणून जी सरकारची ओळख आहे परंतु या गतिमान सरकारमध्ये नियुक्त्या मिळायला जर दोन दोन वर्ष लागत असतील तर अशा परिस्थितीमध्ये अभ्यास आणि कष्ट करून संतापलेल्या या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा प्रतीक्षा करावं लागत असेल ती मात्र खेदाची बाब असल्याचे हे सगळे आंदोलनकर्ते आहेत आणि पुन्हा हे सगळं कोर्ट मॅटर केव्हा सॉल्व्ह होणार का पुन्हा तारीख पे तारीखच या सगळ्या मुलांच्या वाट्याला येणार हे पण पाहावं लागणार आहे आसिफसह गोविंद तुपे जी चोवीस तास मुंबई विकासाचा ध्यास म्हणजे